नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं सिक्रेट्स नितांत सुंदर जीवनाचे या कार्यक्रमामध्ये। मित्र हो, आपण आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल बोलतोय। आपल्या आयुष्यामध्ये घटना कशा घडवायच्या आणि आपले प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे याबद्दलच्या मेथड्सबद्दल आपण बोलतोय। पण तत्पूर्वी या लॉवरती विश्वास बसावा, कारण तो सगळ्यात मोठा घटक आहे। म्हणून आपण काही छोट्या छोट्या टेक्निक्स बघतोय, ज्याचा वापर करून आपण काही अनुभव सुरुवातीला घेऊया आणि त्या अनुभवावरूनच आपली श्रद्धा आणि विश्वास या लॉवरचा वाढत जाईल आणि त्यानंतर आपण कितीही मोठ्या इच्छा या आपल्या पूर्ण करून घेऊ शकतो। आज आपण एका वेगळ्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत। मित्रहो, तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेले असता आणि अचानकपणे असं वाटून जातं की मी इथं पहिल्यांदा कधीतरी आलेलो आहे, किंवा असा एखादा प्रसंग घडत असतो आणि त्या प्रसंगाच्या ठिकाणी असं अचानकपणे वाटतं की असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी घडून गेले। या फिलिंगला डेजाहू असं म्हटलं जातं, म्हणजे तो प्रसंग आपल्या आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी घडलेला आहे असं फिलिंग जे वाटतं त्याला डेजाहू असं म्हणतात। आणि हे डेजाहू फिलिंग हे आपल्या एका चक्रामधून जनरेट होत असतं। आपल्या शरीरामध्ये 7 एनर्जी सेंटर्स असतात, जे एनर्जी सेंटर्स विश्वातून कंटिन्युअसली ऊर्जा स्वीकारत असतात किंवा त्याचं ब्रीदिंग चालू असतं, ऊर्जेचं ऊर्जा घेत असतात आणि सोडत असतात। या 7 चक्रांबद्दल मी डिटेलमध्ये बोलणार नाही आहे, फक्त त्यांची नावं सांगेन। मूलाधार चक्र, जे 2 पायांमध्ये शिवडीवरती असतं, त्यानंतर असतं स्वाधिष्ठान चक्र, बेंबीच्या खाली 4 बोटं, त्यानंतर मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार। ही 7 चक्र आहेत आणि ही 7 चक्र आपल्या आयुष्यातला एक ठराविक भाग हा नियंत्रित करत असतात। आता हे जे डेजाऊ फिलिंग आहे किंवा इंट्युशन हे जे काही फिलिंग आहे ते निर्माण करण्याचं काम हे मणिपूर चक्राचं आहे। मणिपूर चक्र हे आपल्या बेंबीच्या वरती 4 बोटं असतं, याला सोलार प्लेक्सस असं म्हटलं जातं, ऊर्जेचं केंद्र मानलं जातं, याला दुसरा मेंदू असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या भयानक प्रसंगातून वाचला असाल तर आपल्या डोक्यामध्ये काय होत नाही, पोटामध्ये खड्डा पडतो। प्रचंड टेन्शन आलं असेल तर आपल्या पोटामध्ये खड्डा पडतो। आपल्याला गायडन्स करणारा, खरोखर विचार करणारा आणि आपल्या दृष्टीने भविष्याची चाहूल देणारा एक मेंदू असतो, तो इथं असतो, याला सोलर प्लेक्सस किंवा मणिपूर चक्र असं म्हटलं जातं। हाच मेंदू आपल्याला पुढच्या धोक्यांची चाहूल पण देत असतो। म्हणजे असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का की तुम्ही प्रवासाला निघालेले आहात आणि तुम्हाला असं विनाकारण वाटून जातं की मला पुढे कुठेतरी प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे आणि खरोखर प्रॉब्लेम येतो? याचा अर्थ मणिपूर चक्राने तुम्हाला पुढच्या धोक्याची चाहूल दिली होती। मित्रहो, हे चक्र इंट्युशनशी रिलेटेड आहे। इंट्युशन म्हणजे ट्युशन विद इन, आतमध्ये तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्याबद्दल शिकवणी चालू असते आणि त्या म्हणजे गायडन्स चालू असतो, मार्गदर्शन चालू असतं, म्हणून याला इंट्युशन म्हटलं जातं। हे सगळ्यांच्या बाबतीतच इंट्युशन ही फिलिंग असते, कमी जास्त प्रमाणात असते। मग हे इंट्युशन नक्की काय असतं किंवा हे नॉर्मल विचार आणि हे इंट्युशनचे विचार याच्यामध्ये फरक काय आहे याच्याबद्दल थोडा वेळ मी बोलतो। आपले नॉर्मल विचार हे तर्कसंगत आणि एक साखळीसारखे असतात। ही प्रोसेस काहीशी अशी असते, एक मोठा विचार येतो बाहेरून आणि त्याच्यामध्ये आपण प्रोसेस करून छोटे 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 विचार तयार करतो। ती प्रोसेस चालू राहते जोपर्यंत दुसरा मोठा एक थॉट येत नाही तोपर्यंत। पण इंट्युशन ही भावना एखाद्या बबलप्रमाणे आगाम इच्छा नसताना विनाकारण येते आणि सरफेसला येऊन फुटते। आणि विनाकारण आपल्याला काही गोष्टी वाटतात ज्याचा अगोदर आपण कधी विचार केलेला नसतो, पुढेही कधी विचार करण्याची शक्यता नसते। तर अशा प्रकारे जो विचार अचानकपणे येऊन बबलसारखा फुटतो तो इंट्युशनचा विचार असतो। आणि ज्या वेळेला तुम्हाला असा विनाकारण कुठला तरी विचार येऊन तुम्हाला काहीतरी सांगेल, फॉलो इट, कारण तो तुमच्या महत्त्वाच्या गरजेसाठी असतो। तर हे इंट्युशनचं फिलिंग वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे थोडंसं, कारण आपला आत्ताचा जो काही प्रयोग आहे, प्रयोग नंबर 6 जो काही आहे, तर तो इंट्युशन या भावनेशी रिलेटेडच आहे। तर या प्रयोगामध्ये काय करायचं हे मी नंतर बोलेनच, पण इंट्युशन हे क्रिएटिव्हिटीशी, नवीन संकल्पना सुचण्याशी रिलेटेड असणारा पण केंद्र आहे। म्हणजे माझा एक मित्र आहे, तो क्रिएटिव्ह ॲड फिल्म्स वगैरे तयार करतो। मी त्याला विचारतो जेव्हा की तुला क्रिएटिव्ह आयडिया कशा सुचतात, तेव्हा तो म्हणतो काही नाही, मला जेव्हा एखादा प्रोजेक्ट मिळतो तेव्हा मी गॅलरीमध्ये जातो, गच्चीमध्ये जातो, तिथं आराम खुर्ची टाकतो आणि शांत बसतो ताऱ्यांकडे बघत।
आणि आपोआप माझ्या डोक्यामध्ये कन्सेप्ट येतात. आपण इतिहासामध्ये सुद्धा असं बघितलेलंच आहे ना, आयझॅक न्यूटन त्या सफरचंदाच्या झाडाखाली साहजिकच गुरुत्वाकर्षण शक्तीचा विचार करत बसला नव्हता, तो निवांत बसला होता. आणि निवांत बसल्यानंतर त्याच्या डोक्यातून गुरुत्वाकर्षण शक्तीचा उदय झाला. किंवा आर्किमिडीज हा जेव्हा निवांतपणे आंघोळ करत होता, विचार शांत होते त्याचे, त्यावेळेला त्याला आर्किमिडीजचा सिद्धांत सुचला. म्हणजे ज्यावेळेला आपलं मन शांत होतं त्यावेळेला हा मेंदू काम करायला लागतो आणि आपल्याला गायडन्स द्यायला लागतो. मग तो गायडन्स किती मोठ्या आणि जबरदस्त लेवलचा असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही. तर आता आपण थोडंसं 6व्या मेथडबद्दल बोलूया, की जी मेथड आपण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल त्याला फॉलो करू शकतो. समजा तुमच्या आयुष्यामध्ये फार वर्षापासून एखादा विषय पेंडिंग आहे, एखादी कोर्ट केस असेल, रिलेशनशिपचा मॅटर असेल किंवा काही असेल, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं उत्तर हवं आहे आणि त्या उत्तरासाठी तुम्हाला आतल्या गायडन्सची गरज आहे. बऱ्याच मूवीजमध्ये वगैरे तुम्ही पण ऐकलं असेल ना की आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. हा आतला आवाज म्हणजे मणिपूर चक्राचा आवाज असतो. तर हा आवाज कसा ऐकायचा, तर याच्यासाठी मी एक साधी टेक्निक सांगतोय. रात्री तुम्ही जर स्टार म्हणजे आकाश बघू शकत असाल तर फार चांगली गोष्ट आहे. आकाश आपण ज्या ठिकाणी बघू शकतो त्या ठिकाणी आपण आराम बसायचा आहे किंवा आडवं झोपायचं आहे. आणि आपल्या मनामध्ये एक गोष्ट घ्यायची आहे की माझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला पुढच्या 36 तासामध्ये मिळावं, अशी एक अपेक्षा घ्यायची आहे. प्रत्यक्ष इच्छा व्यक्त केली पाहिजे असं नाही, पण तो प्रॉब्लेम किंवा तिचे तो जो प्रश्न आहे तो प्रश्न डोक्यामध्ये ठेवायचा आहे आणि शांत करायचे आहेत सगळे विचार. शांत विचार करायचे आहेत, स्टार गेझिंग करायचं आहे, स्टार्सकडे बघायचं आहे, चंद्राकडं, ताऱ्यांकडं बघत निवांत झोपायचं आहे, कुठलाही प्रयत्न करायचा नाही. आणि त्यानंतर काही चमत्कार घडेल. त्यानंतर तुम्ही झोपी जा. ही पद्धत केल्यानंतर तुमच्या आतून कदाचित त्याच वेळेला कुठली भावना आली असेल तर वेल अँड गुड, पण निश्चितच तुमचं जे अंतर्मन आहे किंवा इंट्युशन देणारं हे जे काही मणिपूर चक्र आहे ते कामाला लागतं आणि पुढच्या 36 तासामध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये त्या गोष्टीचं उत्तर आणून देतं. म्हणजे कदाचित एखादा मित्र येऊन तुम्हाला सल्ला देईल, कदाचित एखादी सिरियल बघत असताना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, एखादं पुस्तक वाचायला मिळेल, एखादी मूवी बघत असताना तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल, कुठल्या तरी फॉर्ममध्ये त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत येईल. तुम्हाला फक्त तो फॉर्म ओळखता आला पाहिजे. तर करताय आजच 6वी टेक्निक. तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हे होईल की नाही असा फक्त हो की नाही असं उत्तर असणारा एखादा प्रश्न घ्या. रात्री शांतपणे स्टार गेझिंग करा किंवा बेडरूममध्ये सुद्धा शांत विचार करून विचार शांत करा. डोक्यामध्ये हा विचार करा की पुढच्या 36 तासामध्ये मला याचं उत्तर मिळणार आहे. उत्तर कुठल्या फॉर्ममध्ये येतं आहे हे फक्त शोधत राहा. तुम्हाला 36 तासामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल हे नक्की. तुम्हाला जर एपिसोड आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.